ची मैच कुठं पाहावी हा प्रश्न पडतोय. भारत पाकिस्तान कडे पाहायचं का 40+ मॅच पाहिजे? जुदा मनस्थितीमध्ये या ठिकाणी भैयांनी टाकले, परंतु मैदान म्हटलं की त्या खेळाडूला वेळ भूक ताण याची काही भान नसतं, आणि तोच प्रति या ठिकाणी या वयात देखील प्रत्येकाच्या अंगातून दिसून येतोय. सकाळी 9 वाजल्यापासून आज या ठिकाणी या मैदानावर या जुन्या 150 ते 200 लोकांनी हजेरी लावली आहे. अवा 40+ दरम्यान चालू होणारा सामना सिंहगड संघाविरुद्ध कोथरूड संघ, आयडियल कोथरूड संघ, सॉरी शिवतेज संघ, शिवतेज ए पाहिजे. शिवतेज संघाकडून या ठिकाणी फलंदाजीला गेले ते देवानी नितीन. पहिला चेंडू सचिन, सकाळपासून सचिन खूप त्रास दिला संघाला, परंतु आता मात्र एक कॅच पकडल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला सचिनचा क्षेत्ररक्षणाला. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर चेंडू त्याला, सुंदर गट्टू लॉंगच्या दिशेने श्रीकांत या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सुंदर 2 धावा पूर्ण. देवा आणि नितीन बोराडे यांनी या 2 धावा पूर्ण केल्या, धाव संख्या वाढते ती 3 धावा. पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करताय त्या ठिकाणी देवा, आणि हा अरे गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी धावबाजून तंबूत परत आहेत देवा. नवीन फलंदाज गेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पिंटू आमले, पाहायचंय कशा पद्धतीचं या ठिकाणी धावफलक तयार करतो आपल्या संघासाठी. काय झालं आउट झालं, आउट झालं फालतू रनआउट झाला का? नाही कॅच गेली. रोहित शर्मा झेलबाजून तंबूत परतत, भारतीय संघाला हा दुसरा धक्का, अनावश्यक असा फटका मारून रोहित शर्मा स्वतःच्या 140 या धावसंख्येवर झेलबाजून तंबूत परतत आहेत. या ठिकाणी एसएमई ग्रुपचे सर्व सर्व नामदेवजी ओवार सर आपल्या समेत आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. मी सन्माननीय नगरसेवक सरवड साहेबांना विनंती करेल आपण ओवार साहेबांना सन्मानित करावा. दरम्यान पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज पिंटू आमले, पाहायचं आपल्या संघासाठी काय करतात आमले. आणि हा शॉर्पी चेंडू पूर्णपणे टवलेला येतो मी विकेटच्या दिशेने. 4 धावेवर धाव संख्या होती या ठिकाणी 1 गडीबाद किती हो 7 धावा. आज शिवतेजसाठी परवणी ठरली आहे तो म्हणजे पिंटू आमलेच. प्रत्येक सामन्यामध्ये चांगल्या खेळीची उभारणी त्यांनी केली आहे, आणि आपल्या संघाला अडथळीने त्यांनी बाहेर काढले. पाहायचं आता पुढचा चेंडू सामना करतो पुन्हा एकदा पिंटू आमले सचिनच्या चेंडूचा. हो खूप सुंदर चेंडू म्हणा लागला, म्हणजे अगदी स्टंप होता खेळता आलेला नाहीये. जर एलबीडब्ल्यू हा जर रूल किंवा हा नियम या खेळामध्ये असता आत्ताच्या आपल्या स्पर्धेत असता तर या ठिकाणी नक्की पिंटू आमले एलबीडब्ल्यू तंबूत परतले. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन यांचा सामना करण्यासाठी सज्ज या ठिकाणी पिंटू आमले राईट अमोर दी विकेट. सुंदर फटका, 1 धावेवर समाधान, आणि हे षटक संपतय. या षटकाखेर धावसंख्या होती ती या ठिकाणी 8 धावा. पहिल्या षटकाखेर 8 धावा, आणखी 2 षटकांचा सामना बाकी. 12 चेंडू मध्ये हा संघ शिवतेज संघ कोथरूड किती धावसंख्या उभी करतो ते पाहायचंय. एक नामांकित असा हा संघ शिवतेज, एक वेळ चांगला दबदबा या संघाचा होता संपूर्ण पुण्यामध्ये. नितीन पळसकर, राहुल भैया साठे अशा सर्व मित्रांनी, राजा भाऊ कंधारे हे सगळे फाउंडर मेंबर आहे असा संघाचे, त्यांनी एक चांगला संघ शिवतेजच्या माध्यमातून या कोथरूड भागातून तयार केला होता, आणि चांगली लढत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये या संघाने दिले होते. दरम्यानचा पुढचा गोलंदाज श्रीकांत, एक चांगला
गोलंदाज म्हणून जर या टूर्नामेंटमध्ये म्हणाल तर श्रीकांत नाव घेण्यामध्ये काहीच वावग नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू श्रीकांत यांचा, सुंदर चेंडू हलकासा पुश केला लेग अंपायच्या दिशेने. दोन धाव मात्र नक्कीच मिळतील, दोन धाव तर घेतले आहेत. पाहायचे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का. दोन धावावर समाधान मानले या ठिकाणी. दोन धावाबरोबर धावती वाढ, धावसंख्या होती 10. श्रीकांत आपला बॉलिंग मार्कवर परत. श्रीकांत, सचिन, सुनील अशी विचित्र ही नावं सर्व म्हणजे क्रिकेट क्षेत्रातली एक नावात दिली अशी विश्वविक्रमी नावं. दरम्यान पुढचा चेंडू, ओ चेंज ऑफ द पेस, खूप चांगला असा लेग ब्रेक म्हणा लागेल, चांगला टर्न, हातभर चेंडू बाहेर काढण्याचा अजून देखील आपल्या अंगामध्ये किमय आहे हे दाखवून देत आहे श्रीकांत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करत आहे. दरम्यान पुढचा चेंडू, ओ व्हेरी वेल बॉल, खूपच सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू, सेकंड ओव्हर, तीन बॉल झाले. पुढचा चेंडू आणि हा पुलटा चेंडू टोलवल्या लॉंगांच्या दिशेने. सचिन गचाळ, सचिन गचाळ क्षेत्र रक्षण. दोन धावा सचिन, पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीकांतचा, पिंटू आमले यांना. ओ हटवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल, कोणती धाव नाहीये. चांगले चेंडू, चांगले गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी श्रीकांत यांनी केले. मी सांगतो तुम्हाला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जर पाहिलं तर नक्की श्रीकांत यांचं नाव अग्रगण्य राहील. सिंहगड संघ जर अंतिम सामना केला तर नक्कीच. हा कोणाचं या ठिकाणी एक काळ्या रंगाचं हेल्मेट राहिले इथं बघा, इथे वरती कोणा. दोन षटकाचे धावसंख्या झाली आहे 12. दोन षटकाचे धावसंख्या 12. या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या श्रीकांतने. मी तुम्हाला सांगितलं की खरंच चांगली गोलंदाजी करतात. आता राजाभाऊ पोकळे, राजाभाऊ पोकळे देखील खरंच चांगली गोलंदाजी मागच्या या आधीच्या सामन्यामध्ये केली आहे. पाहायचं आता आपल्या संघासाठी हे शेवटचे षटक घेऊन आहेत. 12 धावा म्हणजे काहीच नाहीयेत या ठिकाणी. शेवटीला सामना जिंकण्यासाठी कमीत कमी 30 धावांच्या प्लस धावा उभं करणं गरजेचं आहे. पाहायचं या 6 चेंडूपैकी धावा जमा करता येते. मारलेला फटका पायचे 4 होत आहेत का, नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दोन धावा मात्र घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत आणि या दोन धावावर समाधान मानले. धावसंख्या होती येते 14. ही मॅच जिंकायची असेल तर कमीत कमी 25 रनाचं टार्गेट समोर ठेवावं लागेल. 25 ते 30 धावांचं टार्गेट समोर ठेवलं तरच नक्कीच ही मॅच त्यांना जिंकता येईल. अन्यथा सिंहगड संघ खूपच तुल्यबळ असा संघ म्हणावा लागेल. चांगली फलंदाजी सिंहगड संघामध्ये. सचिन पोटे थकले सकाळपासून खेळून घेऊन नुसती फिल्डिंग करून. काटे काय बर, सचिन काटे नुसतं फिल्डिंगला थांबवते तर आम्हाला बॉलिंग पण नाही, बॅटिंग पण नाही सकाळपासून. त्या रोहिदासनी एकट्याने बॅटिंग केलेली सकाळपासून. रनर पाहिजे का. रोहिदास पासरकर एक चांगला खेळाडू सिंहगड संघाचा. हो आऊट झाला. कोणत्याही प्रकारची रिस्क या ठिकाणी घेतली नाही पिंटू आमले यांनी, परंतु नॉन साईकला नितीन बोर्डे मात्र कुठला विचार न करत जशी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये धावतून तंबूत परत आहेत. धावसंख्येत मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारचा बदल नव्हता. तो 17 धावा. चाळीस ओव्हर, 2 आउट, 248 धावा. भारतीय संघ एक चांगली अशी उभारणी करू शकेल
परमेंद्र पुढचा चेंडू राजा भाऊंचा. ओ व्हेरी वेल बॉल राजा भाऊ पोकळे. चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी राजा भाऊंनी केले. मी तुम्हाला मागे सांगितलं. आता मात्र किती चेंडू राहिले? दोन चेंडू मध्ये किती धावा करतात ते पाहायचंय सचिन. ओ व्हेरी वेल बॉल आउट होता होता वाटला. पुन्हा एकदा या ठिकाणी योगेश मोहोळ आउटच आहे. ओके जा शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली या ठिकाणी किती? 18 आहे ना? 2 का 3 18 17 धावा फक्त. फायनल कमीत कमी 3 ओव्हरची फायनल होईल. नाही आता ही इनिंग संपायला 6 वाजतील. नाही नाही कमीत कमी 2-3 वर्ष झाले पाहिजे ही फायनल पाहिजे. शेवटचा चेंडू राजू पोकळे यांचा. सामना करतो अशोक उत्तेकर. त्याला इकडे येऊनच देत नाही. सुंदर फटका नक्की षटकार. ओ तो पडला. तीन धावा. धाव संख्या झाली 20. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 7 धावांची सरासरी या ठिकाणी चिवते संघाने ठेवली आहे. चला चिवते संघ मैदानात. सचिन काटे. हेल्मेट कोणा सापडलं असेल त्या ठिकाणी संपर्क साधावा कृपा करून. सांगायचं या ठिकाणी विके खेराळे यांचं हेल्मेट जर कोणाला सापडलं असेल तर ते कृपया जमा करा. कारण अजून तरी हेल्मेट सक्तीत आपण बाहेर पडलेलं नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस पडेल त्यावेळेस ते हेल्मेट नसेल तरी चालेल, हरकत नाही. परंतु सध्या तरी अजून त्यावरती दंड आकारला जातोय. त्यामुळे नक्कीच हेल्मेट दंड आकारतो म्हणून नाही, आपल्या जीवाची काळजी म्हणून सुद्धा हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. आपला स्कोर आहे 41 ओव्हर 254 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विराट कोहली 45 चेंडूवरती 41 ओव्हर नाबाद खेळतोय आणि हार्दिक पांड्या 10 चेंडूवरती नाबाद 9 धावांवरती खेळतोय. म्हणजे अजून 9 ओव्हर बाकी आहेत आणि सुंदर खेळ. चला बॅट्समॅन पटकन चला. आपल्याला मित्रांनो यानंतर 2 मॅच खेळवायचे आहेत आणि त्या दोन्ही मॅच महत्वाचे आहेत. एक सेमी फायनल आणि एक फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरण सुद्धा घ्यायचंय. आपल्याकडे तर लाईटची सोय नाहीये. आपल्यातलेच खेळाडूंमधले जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभास्ते आपण पटकन बक्षीस वितरण करणार आहोत. चला पटकन खेळा. दफलकावर जे धाव आहेत मला वाटतं 20 धावा 21 धावांची गरज. आणि या मॅचच्या परत पुढच्या इनिंग साठी मी दया भोंगडे मायक्रोफोन घेऊन जाईल. केवळ 20 धावा या ठिकाणी उभ्या केल्यात आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. सामना पाहिला तर इझी पण आहे आणि संघ समोर पाहिला तर इझी पण म्हणता येणार नाहीये, बिझी पण आहे. भाऊया पराग चितळे आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय ते सामना करतोय. प्रवीण आणि रोहिदास पासलकर. रोहिदास आतापर्यंतचा यशस्वी असा फलंदाज ठरलाय सिंहगड संघाकडनं. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी चांगली अशी फलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे आणि मग अशी एका मॅच मध्ये तब्बल 26 धावांची गरज असताना त्यातल्या 20 धावा त्यांनी स्वतः टोलवल्या आहेत. दरम्यान परत चेंडू या ठिकाणी सामना करण्यास सज्ज प्रवीण.
जिकरीची मॅच शिवतेसाठी जिकरीची मॅच परंगने एका ओव्हर मध्ये 3 विकेट काढले की हजार एक पहिले पाटील पाटील आतापर्यंत टूर्नामेंट मधला सगळ्यात चांगला खेळ आहे तुमच्या वयाच्या हिशोबात पराजित होते लागोपाठ 3 विकेट काढले 1001 रुपयाचं बक्षीस तुम्हाला राजा भाऊ कंधार यांच्याकडून त्यांनी इथे सांगायला आणि तुम्ही विकेट घ्यायला नाही नाही एका ओव्हर मध्ये नाही 3 लागोपाठ एका ओव्हर मध्ये 3 का लागोपाठ एका ओव्हर मध्ये 3 आहेत एका ओव्हर मध्ये 3 विकेट घ्यायचे होऊ दे खर्च पठाण पठाण पराग चितळे एका षटकामध्ये 3 विकेट काढले 1001 बक्षीस राजाभाऊ कंधारे यांच्याकडून त्यांनी येऊन इथे सांगायला आणि तिथे त्या सगळ्यांनी पाटलांनी कॅच घेतलाय पाटील सकाळपासून फिल्डिंग नव्हती केली नेमका एकच बॉल आला ते पण कॅच केलाय धन्य दुसरा दुसरा हा अगोदर एक कॅच केला बरोबर एखादा कॅच झाला भारी झाला नाही भाई बराटे का भाई बराटे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत खूपच बराटे कंपनी या ठिकाणी खूप प्रेमी होते कोथरूड कर्वनगर भागामधील टूर्नामेंट म्हणले की बराटे फॅमिली त्या ठिकाणी अरेंज करायचे आणि तेव्हापासूनची ही महती या बराटे फॅमिलीची आहे कंधारे फॅमिली असतील जे नितीन बॅटिंग करतात ना हिरवरती धाडीलावरती डीएसके जवळ स्वतःच ग्राउंड बनवले हिरवगार इथं हो बरोबर नितीन फलंदाजी करतायत नितीनचं एक वैशिष्ट्य आहे की क्रिकेटची एवढी आवड की त्यांनी वडगाव मध्ये स्वतःच ग्राउंड तयार केले दरम्यानचा हा सुंदर असा चेंडू तेवढ्या सुंदर असं खेळून काढलाय एक देवा जपून खेळ भावा वय झाले देवा वय झालं की म्हटलं की नाहीच म्हणतात कुणी उमर बचपन की लेकिन दिल बचपन का ठेवून या ठिकाणी प्रत्येक खेळाडू खेळतोय दरम्यानचा पुढचा चेंडू परागचा सामना करतो या ठिकाणी ग्रेट बॉल उचलायला पाहिजे होता ग्रेट बॉल रोहिदास ब्लॅक कलरचे आतापर्यंत सापडत नाहीये पाहिली ते बॅटिंग रोहिदास यांची आपलात ना बॅटिंग सिंगर संघासाठी खूपच अटीसाठीचा सामना होण्याची शक्यता आहे एक विनंती करतो कोणाला काळ्या रंगाचं हेल्मेट सापडलं असेल तर या ठिकाणी जमा करावं एका खेळाडूचं हेल्मेट हरवले हेल्मेट सक्ती नसून काळाची गरज दरम्यान पुढचा चेंडू व्हेरी वेल बोल्ड आणि एक जोरदार अपील या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावलंय आमचे हुशार पंच अनुभवी पंच त्यांनी परकलं निरकलं आणि फेटाळून लावलंय हा ते सांगितलं ना पुढचा चेंडू गुड शॉट चा भयानक शॉट लॉंग हिट मी सांगितलं तुम्हाला रोहितदास पासलकरांनी आतापर्यंत केलेली फलंदाजी या स्पर्धेतील उत्कृष्ट असे फलंदाज म्हणून नक्की त्यांचं नाव अग्रमानांकन आहे आणि जर मॅन ऑफ द सिरीज समजा हा सिंहगड संघ फायनलमध्ये पोहोचला तर माझ्या माहितीनुसार रोहितदास पासलकर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचं या ठिकाणी बहुमान पटकावतील दरम्यान पुढचा चेंडू सुंदर चेंडू पूर्णपणे चकवलं त्यांनी या ठिकाणी फलंदाजाला आणि हे षटक संपतंय धावसंख्या होती एका षटकाखेर 7 धावा आता नवीन गोलंदाज धम्मा 12 बॉल आणि 14 रन 12-14 जिंकले शेवट टॉस नाही करताय कोणाही टॉस करणार तोच बॅट्समॅन भारी या स्पर्धेत चला चालू करा मॅच यानंतर 2 मॅच खेळली आपल्या आणखीन शेवटच्या सेमीफायनल फायनल यातला विजय संघ हा यानंतर कोथरूड आयडियल खेळ आयडियल स्पोर्ट बरोबर सेमीफायनल आयडियल कोथरूड बरोबर सेमीफायनल खेळ
आणि त्यातला विनर हा फायनलला सूर्या रेंजर्स संघाबरोबर मॅच खेळणार आहे. दरम्यान तो पुढचा चेंडू घेऊन येत आहे धम्मा. सामना करतील नितीन. नितीन तो एक क्रिकेटचं प्रेम खूप वेड आहे. त्याने स्वतःसाठी देखील एक मैदान त्या ठिकाणी तयार केलं आणि त्या ठिकाणी क्रिकेटची अकॅडमी चालू केली. हीच या खेळाडूंची महती असली की आपण शिकलो आपल्याला पुढे जाताना आलं तर भविष्यातल्या पिढीला पुढे नेण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न नितीनने आपल्या क्रिकेट प्रेमाच्या माध्यमातून तयार केलाय वडगाव भागामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू नवीन षटक घेऊन आला आहे. खूपच मनावर घेतलं आता मात्र शेवटी संघाने. पहिल्यांदा स्लिप लावली हो पाहिजे. आता दम्मा यांचा गोलंदाजीचा समाचार कसा करताय ते नितीन आणि रोहिदास. हो व्हेरी वेल बोल्ड. पूर्णपणे चकवलंय त्यांनी आता या ठिकाणी. आणि आता मात्र ही हा सामना थोडासा अटीतटीच्या माध्यमातून रंगतदार होईल असं वाटतंय. शिवते संघाने जर फलंदाजी चांगली केली असती तर मला वाटत नाही एवढं तुम्हाला जिकलीन या ठिकाणी अटीतटीचे सामन्याकडे नेण्याची गरज नसू लागली. फलंदाजी या ठिकाणी डिसाल केली. बॅटिंग ऑर्डर व्यवस्थित नाही दिल्यामुळं थोडासा फरक या ठिकाणी जाणवतोय. कमीत कमी 30 धावांच्या पुढे धावसंख्या असेल तर मात्र शिवते संघ हा खेळण्यासाठी सर्वांना संधी दिली कप्तान नितीन पळसकर. ओ व्हेरी वेल बोल्ड. आणि हा पंचांनी परकला निरकला वाईट घोषित केलाय तर तुम्हाला पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल. आणि या ठिकाणी हा वाईट चेंडू धावसंख्या वाढते ती 8. एक आउट नाही का एक आउट एक बाद 8 धावा. पुढचा चेंडू धम्म यांचा. सामना करतो पुन्हा एकदा नितीन. व्हेरी वेल बोल्ड निते. व्हेरी वेल बोल्ड या ठिकाणी धम्म यांचा नितीन साठी. आता मात्र कुठल्याच प्रकारे आज खरंच वाटलं की मी जुन्या काळामध्ये क्रिकेट खेळतोय कारण एवढं आता टेन्शन घेऊन फिल्डिंग लावते आहेत शेवटचे खेळाडू. हो आणि स्लिप दिवसभरात स्लिप नव्हती वापरली पण आता स्लिप या ठिकाणी वापरली आहे. पायचा धम्मा तो पुढचा चेंडू. सामना करतो पुन्हा एकदा नितीन लेफ्ट हँड बॅट्समॅन. ओ परफेक्ट परफेक्ट. मी तुम्हाला सांगत होतो की सकाळपासून मी स्लिप नाही पाहिली. नेमकी आता स्लिप लावली आणि त्या स्लिपच्या ठिकाणी कॅच होऊन या ठिकाणी फलंदाज बाजून तंबूत परततोय. हे गणित क्रिकेट मधले असतात की आपल्या बॉल गोलंदाजाने कशी गोलंदाजी करावी आणि क्षेत्ररक्षण कसं लावं त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी शेवटच्या माध्यमातून धम्मा या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चांगला खंदा फलंदाज त्यांनी तंबूत परतवला नितीनच्या माध्यमातून. मॅच बघायला सफल झाला होता. सफल झाला पुढे अंपायरचा निर्णय अंतिम राहिला संघ बाद करण्यात येईल. थोडा पुढचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धम्मा. त्या सामना करतोय श्रीकांत. रोहिदास एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला. रोहिदास जर स्ट्राईकला असतं तर चित्र मात्र वेगळं दिसलं असतं असं मला वाटतंय कारण मी सकाळपासून रोहिदासची आज बॅटिंग पाहिली. खूपच सुंदर असं अप्रतिम अशी फलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. चौकार षटकाशिवाय त्यांनी बॅटिंगच केली नाहीये. आणि आता मात्र श्रीकांत सामना करतोय धम्माच्या गोलंदाजीचा. ओ चार धावा. सुपर शॉट सुपर शॉट या ठिकाणी श्रीकांत यांचा. अगदी के श्रीकांत सारखा हा शॉट वाटला. अगदी स्टेट ड्राईव्ह इतका सुंदर असा ठोकला की त्यामध्ये कुठल्याच पद्धतीने चान्स त्या ठिकाणी मिळाला नाही. 8 बॉल आणि 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावा. सॉरी सॉरी किती किती रन झाले. 12 आलाय म्हणजे 9 पाहिजे. 9 रन पाहिजे फक्त. 8 बॉल 9 रन. अरे जेल उडाला होता परंतु खूपच मागे होता.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सात बॉल आणि आठ रन. प्रत्येक बॉल हा जिकली टाकतात असे युतीचे खेळाडू. फलंदाजांनी थोडीशी साथ दिली असते तर नक्की हा सामना आणखी रंगतदार झाला असता. धावसंख्या जेमतेम 30 हवी होती की जेणेकरून हा सामना अजून रंगतदार पाहायला भेटला असता. सामना रंगतदार होणार यात वादच नाहीये. आणि आता मात्र हा रोहिदास रोहिदासच्या बॅटला या ठिकाणी धाड मारताना षटक संपलंय. सहा बॉल सात रन. उमेश वाडेकर पुढचा गोलंदाज येतो या ठिकाणी. सॉरी दोन मिनिट. कोण आहे बॉलर? उमेश वाडेकर. सहा बॉल दोन करून नाही दिले. सहा बॉल दोन नाही करून दिलेला वाडेकर. वाडे वाडेकर. हा बोला. सहा बॉल सात रन. लवकर लवकर लवकर. चला 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 लवकर. वाडेकर 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 चला मॅच चालू करा प्लीज. सुतेज कमी स्कोर मध्ये चांगली मॅच झाली. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जर बॅटिंग चांगली केली असती शेती संघाने कमीत कमी 30 धावा केली असते ही मॅच आणखी रंगतदार बघायला भेटली असती. आता तर रंगतदार आलेली आहे परंतु समोर फलंदाज मात्र तेवढा तगडा आहे. रोहिदास पासलकर ज्यांनी आतापर्यंत सिंहगड संघासाठी खिंड लढवलेली आहे. काय हवंय रोहिदास? हा स्क्रीन वर साईडला अरे अगस्ती गोलंदाज पाहायचा तर अगस्ती. चला अगस्ती सहा चेंडू मध्ये काय करतायत पाहायचंय. सात धावा फक्त हव्यात. सिंगल टू एखादा बॉल जरी लूज पडला तरी पण मॅच मात्र रोहिदास मात्र तिथं रोहिदास कड चुकीला माफी नाहीये. डायरेक्ट कान फडात एक तर चार किंवा सहा. चांगलं खणखणाते असं घणघणाते फटके मारणारा रोहिदास. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं मॅन ऑफ द सिरीज जर निघाली किंवा मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द मॅच टुर्नामेंट निघाला तर तो नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे. दरम्यान पुढचा चेंडू वेलबोल आगास सिंग व्हेरी वेलबोल्ड. पूर्णपणे चेंडू त्यांना पट्ट्या म्हणजे न आल्यामुळे कुठली धाव मात्र यामध्ये झाली नाही. चेंडू पाच बॉल आणि सात धावा. पाच बॉल सात धावा. अगस्ती कशी आग लावतोय पाहिजे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. न्याय तोडलाय हा शॉट आणि त्या ठिकाणी अरे यार चार धावा. सामना थोडासा सुटलाय. चार चेंडून तीन धावा. चौकार नसता गेला तर नक्कीच रंगतदार झाली असती मॅच. थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी परत गिदळ यांच्या माध्यमातून. हा चौकार या ठिकाणी संपलाय. अरे ही चौकार नसती गेली तर शिवतेला नक्कीच फरक पडला असतो. तर चौकार तुम्हाला या ठिकाणी मागात पडणार पासलकरांचा. रोहिदास पासलकर एक चांगला झंगणा त्याचा चौकार ठोकला आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी पुरेपूर फायदा या ठिकाणी सिंहगड संघाला मिळणार आहे. शेवटच्या दोन चेंडू मध्ये तीन धावा. सॉरी सॉरी तीन बॉल ना. तीन बॉल तीन रन. दोन इक्वल आणि एक जिंकायला. तीन बॉल तीन रन. ती बाउंड्री जात नाही ना. आता फाईट झाली ती मॅच. दोन रन तरी पाच रन झाले असते. शेवटच्या बॉल फायनल व्हायची नाही.
काय तीन बॉल तीन धावा आणि या ठिकाणी काय करायचं निकाल लागणार दोन बॉल दोन रन दोन बॉल दोन धावा ब्लड प्रेशर कोणाला असेल तर सांभाळून बसा हा ज्याला बीपीचा त्रास आहे हाय बीपीचा त्रास आहे कृपा करून सांभाळून बसा सगळं बॉडी प्लस आहे त्याच्या आयला चला आगासी मी सांगितलं होतं मगाशी की हा सामना जिंकायचा असं जिंकलेला 25-30 धावांची गरज होती चैतूने 20 धावा उभ्या केल्यात आणि त्या 20 धावाच्या केली अडीतरीचा असा सामना त्यांनी या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आणलाय आणि जिक्रीने असे गोलंदाजी या ठिकाणी करतायत गोलंदाज सामना सातत्याने चालू ठेवा पंतला विनंती जोरी सर चला अशोकराव उद्देकर अजून आपल्या सीम मॅन फायनल खेळवायची आहे राजाभाऊ मला वाटत नाही मारत गावात अरे बाप रे इसको बोलते क्रिकेट कधी काय होईल सांगू शकत नाही शेवटच्या क्षणापर्यंत यालाच म्हणतात क्रिकेट अनिश्चित कोणी भविष्य करायचं नाही कुठला भविष्यकार जरी आला या ठिकाणी मॅच फिक्सिंग हा प्रकार होऊ शकणार नाही मॅच फिक्सिंग असेल त्या ठिकाणी काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल या ठिकाणी जर स्कोर चांगला असता तर ही वेळ क्षितिजवर नसती आली आजची परंतु स्कोर कमी असल्यामुळं चांगली फाईट होते एक बॉल आणि दोन धावा खूपच अडीतडीचा हा सामना आम्ही सांगितलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत की हा सामना रंगतदार होणार बरोबर आहे त्यांच्या मनाने जे काय होईल खूपच सुंदर असा सामना या ठिकाणी रंगतदार आणलाय क्रॉस झालंय मध्ये फिल्डिंग लावू जास्त म्हणा अशी रन कोण काढणार आहे एक चेंडू दोन धावा करा किंवा मारा नाही मारलं तर मग मारा आता मात्र मारायची वेळ आहे अगस्सी अगस्सी तो श्रीकांत पाहिजे श्रीकांत आपल्या संघासाठी काय करतो ते शेवटचा चेंडू त्यावर दोन धावा हव्यात एक नंबर एक नंबर अशी मॅच पाहायला भेटणार नाही तुम्हाला कुठं अशी मॅच या ठिकाणी रंगतदार झाली गेली का अरे बापरे विराट आहे अफलातनं मॅच काढली या ठिकाणी शेवटी संघाने अभिनंदन अगस्ती एक नंबर अफलातनं मॅच या ठिकाणी आपण जिंकून सेमीफायनलला प्रवेश केलाय